भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलेल्या माळी धनगर वंजारी या माधव फॉर्म्युल्याला तडा जात असल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय लोकसभेची उमेदवारी न दिल्यामुळे धुळ्याचे लोकसंग्रामचे आमदार अनिल गोटे यांनी धनगर समाजाला एकत्र करून भाजप विरोधात आघाडी उघडायचं गोटेंनी ठरवलेलं आहे शिवाय मुंडेंना मागासवर्गीयांमधून इतर दुसरा कुठला नेता मोठा झाल्याचा सहन होत नसल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला माझ्या मतदारसंघात अशा व्यक्तीला तिकीट दिलं आहे की त्याच्या वडिलांचा दोन वेळा धुळे आणि तालुक्यामध्ये पराभव झालेला आहे आमदार केला तर सुभाष भामरे म्हणून आहेत त्यांचा स्वतःचा पराभव झाला आमदार केला माझी म पत्नी उभी होती त्या निवडणुकीला प्रश्न असा आहे की जो नगरसेवक सुद्धा निवडून आला नाही आणि ज्या राजवर्धन कदमबांडेंनी त्यांच्या वडिलांचा आणि स्वतः भामरेचा पराभव केला त्या राजवर्धन कदम मांडण्याचा मी दोन वेळा पराभव केलाय म्हणजे की असा उमेदवार दिला की जो मी मतच मागू शकत नाही त्यासाठी गोपीनाथ मुंडेंना ओबीसी समाजामधला दुसरा कुठलाही मनुष्य आपल्या बरोबरी आले चालत नाही तास रहा एक पाऊल पुढे